नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश चकोर आज आपल्या समोर एक वेगळा आणि अति महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आहे, म्हणजे हेल्मेट। यस, तुम्ही बरोबर ऐकलं, हेल्मेट नेहमीच दुमत असतं, खास करून आपल्या पुण्यामध्ये हेल्मेट वापरायचं का नाही वापरायचं। पण आज मी कोणत्या प्रकारच्या वेगळ्या वळणावर हा टॉपिक नेण्यापेक्षा मी तुम्हाला हेल्थ हॅझार्ड आणि हेल्मेटचे फायदे याबद्दलच बोलेल। कारण खूप साऱ्या शहरांमध्ये हेल्मेट कंपल्सरी, यस, ते आपल्या चांगल्यासाठीच। खूप सारे आपल्याला व्हिडिओद्वारे मार्गदर्शन पण मिळतं हेल्मेटद्वारे, पण अजूनही खूप प्रमाणात फॉलोअप होत नाही। तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो हेल्मेट न वापरण्याचे दुष्परिणाम आणि मग वापरण्याचे फायदे। माझे खूप पेशंट मी आत्तापर्यंत पाहिले, हेल्मेट न वापरल्याने त्यांना बेल्स पाल्सी, म्हणजे चेहऱ्यावरचा लकवा होणे। तुम्ही म्हणाल कसं काय शक्य? यस, मॉन्सूनचा पहिला सीझन आणि विंटरचा पहिल्यापासून मधला सीझन, यामध्ये खास करून जेव्हा तुमच्या कानामध्ये हवेची झुळूक जाते, पॅरोटिड ग्लँड पकडलं जातं आणि तुमचा बेल्स पाल्सी होतो। सेकंड पॉईंट, हेड इंजुरी तर सर्वांना कॉमनली माहिती आहे, पण हा पॉईंट खूप लोकांना माहीत नव्हता। थर्ड पॉईंट, की माझा एक मित्र होता फार जवळचा, की बाईक चालवताना अचानक पुढून ट्रक चालला होता आणि त्याच्यातून कपची उडाली आणि ती डोळ्याच्या वर लागली। डोळ्या लागली असते तर मग तिथे हेल्मेट असतं। तर अशा प्रकारे हे जे काही मी एकदम लॉजिकल पॉईंट घेतो आहे, फार घुमून फिरून मजा नसते बोलण्यामध्ये। आता हेल्मेट वापरण्याचे फायदे हेच, की जर तुम्ही न वापरल्याने दुष्परिणाम होऊ शकतात तर वापरण्याने फायदाच होणार आहे। तर मित्रांनो, प्लीज हेल्मेट वापरा आणि स्वतःचं पूर्ण संरक्षण करून तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या। थँक्यू।